hello students in the last lecture we discussed about icebreakers of the lesson the cop and the anthem written by william sidney porter now let us know about the writer william sidney porter william sidney porter an american writer is better known by his pen name o henry he was a voracious reader since childhood he started a humorous weekly the rolling stone

वरिशियस म्हणजे वॉन्टिंग अ लॉट ऑफ न्यू इन्फॉर्मेशन अँड नॉलेज म्हणजे नेहमी नवीन इन्फॉर्मेशन आणि नॉलेजच्या तो शोधात असायचा अनक्वेंचेबल रीडर असा रीडर होता अनक्वेंचेबल म्हणजे अतृप्त अतृप्त वाचक होता नेहमी काहीतरी नवीन वाचायला मिळेल नवीन माहिती मिळेल नवीन ज्ञानाच्या तो शोधात असायचा ही स्टार्टेड अ ह्युमरस विकली द रोलिंग स्टोन द रोलिंग स्टोन नावाचं त्यांनी ह्युमरस वीकली सुरू केलं होतं ह्युमरस म्हणजे विनोदी आणि विकली म्हणजे साप्ताहिक तर त्यांनी विनोदी साप्ताहिक द रोलिंग स्टोन या नावाने सुरू केलं अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड आणि हे ह्युमरस विकली म्हणजे हे विनोदी साप्ताहिकमध्ये जेव्हा त्याला अपयश आलं ही जॉईन द हाऊस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर कॉमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट आणि मग त्यांनी हाऊस्टन पोस्टमध्ये रिपोर्टर म्हणजे वार्ताहर कॉल्युनिस्ट म्हणजे स्तंभलेखक आणि ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणजे प्रासंगिक तो कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा काम करायचा तिथे द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नो स्टोरीज टू डिस्क्राईब ही स्टाईल ऑफ रायटिंग द पीपल हॅव ऑफन यूज द स्माइल स्माईल टिअर्स विच इम्प्लाईज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन अलमोस्ट एव्हरी स्टोरी आणि ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज ओ हेनरीच्या अशा बऱ्याच वेल नोन स्टोरीज आहेत त्यातली ही एक आहे टू डिस्क्राईब ही स्टाईल ऑफ रायटिंग त्याच्या लेखनशैलीचं वर्णन करत असताना स्टाईल ऑफ रायटिंग म्हणजे लेखनशैली पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टिअर्स म्हणजे त्याच्या स्टाईल ऑफ रायटिंगचं वर्णन करत असताना लोक नेहमी काय म्हणायचे कोणती टर्म यूज करायचे तर स्माईल विथ टियर्स त्याचं लेखन कसं होतं तर स्माईल विथ टियर्स म्हणजे अश्रूसोबत हास्य हसू विच इम्प्लॉईज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्ज इन अलमोस्ट एव्हरी स्टोरी आणि त्याच्या ऑलमोस्ट प्रत्येक स्टोरीमध्ये असा ट्विस्ट असायचा त्याच्या विचारांमध्ये आणि त्याचा जो स्टोरीचा शेवट असायचा तो नेहमी स्माईल विथ टियर्सने असायचा इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ वेगा बॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड

विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड्स क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी आणि बॅकग्राऊंड म्हणजे पाश् पार्श्वभूमी म्हणजे गुन्हेगारीचा पार्श्वभूमी असणारा असा हा व्यक्ती आहे ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रीएंटर द प्रिझन आणि प्रिझनमध्ये रिएंटर म्हणजे पुन्हा पुन्हा प्रि तुरुंगात जाण्याकरता तो वेगवेगळे प्लॅन्स बनवतो का बरं ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हियर विंटर म्हणजे सिव्हिअर विंटर म्हणजे कडाक्याच्या हिवाळ्यापासून कडाक्याच्या थंडीपासून स्वतःला प्रोटेक्शन करण्याकरता त्याच्याकडे छत नसतं ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर सो ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रीएंटर द रिझन दिस स्टोरी द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे अनएक्सपेक्टेड म्हणजे अनपेक्षित पद्धतीने अनएक्सपेक्टेड वे अनपेक्षितपणे या स्टोरीचा शेवट होतो ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सुपीज फ्युटाईल attempts टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन आणि डेपिक्ट म्हणजे काय चित्रित करणं चित्रण करणं ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सुपीज फ्युटाईल अटेम्प्ट फ्युटाईल म्हणजे निष्फळ व्यर्थ अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न आणि सुपीचे जे फ्युटाईल अटेम्प्ट असतात त्याचे जे व्यर्थ जे प्रयत्न असतात निष्फळ प्रयत्न असतात ते अतिशय विनोदी पद्धतीने या द कॉप अँड अँथममध्ये वर्णन केलेले आहे ओ हेन्री हॅज डेपिक्टेड सुपीज फ्युटाईल अटेम्प्ट टू गेट अरेस्टेड म्हणजे अटक होण्याकरता त्याचे जे व्यर्थ प्रयत्न होते ते अतिशय विनोदी पद्धतीने ओ हेन्रीनी द कॉप अँड अँथममध्ये चित्रित केलेले आहे द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाईनमेंट ही जी स्टोरी आहे द कॉप अँड अँथम ही कशाबद्दलची आहे द फ्रीडम आणि कन्फाईनमेंटबद्दलची बद्दलची म्हणजे स्वातंत्र्य आणि जेल तुरुंग कन्फायनमेंट म्हणजे प्रिझन इनिशियली सुफी फेस दॅट देअर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज इन कन्फायनमेंट प्रिझन ही द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्स टू वर्क हार्ड सुफी फेसेस द आयर्नी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायजेज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाईनमेंट आता इनिशियली म्हणजे सुरुवातीला सुपी फील्स दॅट सुपीला असं वाटायचं की देअर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज इन कन्फाईनमेंट इन प्रिझन म्हणजे प्रिझनमध्ये कन्फाईनमेंटमध्ये मिझरीज आणि वरिजपासून फ्रीडम राहील म्हणजे फ्रीडम म्हणजे मुक्तता म्हणजे जेलमध्ये तुरुंगामध्ये कन्फाईनमेंटमध्ये मिझरीज आणि वरिजपासून म्हणजे दुःख आणि काळजीपासून मुक्तता राहील असं इनिशियली सुपीला वाटायचं द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन आणि जेव्हा त्यांनी अँथमचे नोट्स ऐकले म्हणजे नोट्स म्हणजे शब्द त्या प्रार्थना गीतातले जेव्हा तो शब्द ऐकतो तेव्हा ते शब्द त्याचं लाईफ बदलून टाकतात त्याला आतून बदल करतात त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन त्याच्यामध्ये बदल होतो अँड ही रिझॉल्स टू वर्क हार्ड रिझॉल्स म्हणजे संकल्प करणं ठरवणं आणि मग तो हार्डवर्क करायचं ठरवतो कष्ट करायचं ठरवतो सुपी फेसेज द आयर्नी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायजेज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ आणि सुपी फेसेज द आयर्नी ऑफ फेट म्हणजे नशिबाची थट्टा थट्टेला त्याला सामोरं जावं लागतं किंवा ॲज द मोमेंट ही रिअलायजेज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ज्या क्षणाला त्याला रिअलाईज होतं की रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ म्हणजे व्हर्च्युअल लाईफमध्ये खरं स्वातंत्र्य आहे खरी मुक्तता आहे हे ज्या क्षणाला त्याला रिअलाईज होतं ही इज टेकन इन टू कन्फाईनमेंट त्याला तुरुंगामध्ये टाकलं जातं म्हणजे ज्यावेळेस तो त्याला स्वतःला अरेस्ट करण्याकरता प्रयत्न करतो ही ट्राय टू रीएंटर द प्रिझन तेव्हा त्याला प्रिझनमध्ये टाकला जात नाही पण जेव्हा त्याला रिअलायजेस रिअलाईज होतं की द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ म्हणजे चांगलं जीवन जगण्यामध्ये सद्गुणी जीवन वर्दी लाईफ जगण्यामध्ये मुक्तता आहे हे जेव्हा त्याला रिअलाईज होतं त्यावेळेस मात्र त्याला जेलमध्ये टाकलं जातं त्याला कन्फाईनमेंटमध्ये टाकलं जातं त्याला प्रिझनमध्ये टाकलं जातं तर याच्या पुढची स्टोरी आपण पुढच्या भागामध्ये पाहूया थँक्यू